लोहियानगर भागातली दोन हजार आठ सालापासून जे चालू असणारी जे एची योजना आहे ती योजना कधीपर्यंत पूर्ण होईल अध्यक्ष मोदय सन्मान्य सुनील कांबळेजींनी तीन विषय महत्वाचे मांडलेले आहेत एक तर लोहियानगरच्या लोकांना बिबीवाडीला जिथे शिफ्ट केलाय त्या ठिकाणी सोयी केलेल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि निश्चितपणे या संदर्भात खरं म्हणजे आता आपण लोहियानगर असेल किंवा नानापेठ असेल आपण साधारणपणे बांधल्यानंतर ते हॅन्डओव्हर करतो आणि मग त्याच्यानंतरचा मेंटेनन्स हा त्यांना करायचा असतो तथापि आपण जी वस्तुस्थिती या ठिकाणी समोर आणलेली आहे ती वस्तुस्थिती ग्राह्य समजून पुन्हा एकदा याची पाहणी करण्यात येईल आणि जर काही अपडेशन करणं आवश्यक असेल तर एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी अपडेशन देखील केलं जाईल आणि तिसरं जे पानमळा रिया संदर्भातला विषय आहे तर ते आता जवळपास कम्प्लिशनला आलेलं आहे साधारणपणे तीन महिन्यामध्ये ते ओसी स्टेज ला येईल आणि त्यानंतर त्याचं देखील वाटप हे आपण करू ज्या एसआरए इनकम्प्लीट राहिल्या म्हणजे अर्धवट अर्धवट काम केलेलं आहे त्या लोकांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवलेलं आहे इथे बिल्डिंग पण पूर्ण होत नाही असे तीन तीन चार चार वर्ष लोक अध्यक्ष महोदय दुसरीकडे तर एस एसआरए पॉलिसी मध्ये काही त्याच्या संबंधीचे नियम टाकणार का अध्यक्ष मोदय सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांनी जो विषय मांडलाय किंवा मां सुनील कांबळेजींनी देखील जो विषय मांडलाय तर आपण आता नवीन नियमावलीच त्या ठिकाणी प्रस्तावित केली आहे त्या आपल्याला देखील माहिती आहे आता ही जी नवीन नियमावली आपण प्रस्तावित केली आहे पुण्याकरता त्याच्यामध्ये त्याचे ठळक मुद्दे असे आहेत की निवासी सदनिकेचं क्षेत्र हे आता आपल्याला माहिती आहे की टू सिक्स्टी ऐवजी तीनशे चौरस फुट विनाशुल्क आपण देणार आहोत योजना राबवण्याकरता आता सत्तर टक्क्याऐवजी एक्कावन्न टक्के झोपडी एक संमती आवश्यक असणार आहे पुनर्वसन घटकाच्या इमारतीची उंची चाळीस मीटरच्या ऐवजी पन्नास मीटर आणि पार्किंगची सहा मीटर उंची सोडून पन्नास मीटर अशा प्रकारे उंची वाढवण्याचा निर्णय देखील आपण घेतो मॅक्सिमम एफ आय जो आहे तो अप टू चार ऑर परमिसिबल रिहॅप प्लस फ्री सेल इज मोर जो अधिक असेल तो आता आपण परमिसेबल करतो आहोत पार्किंग आणि रिफ्यूज एरिया करता अतिरिक्त दहा टक्के प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक आपण देतो जास्त घनता असलेल्या दाटीवाटीच्या क्षेत्रासाठी दहा टक्के प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक आपण देतो समूह पुनर्विकासासाठी तरतूद एक हेक्टरवरील जागेसाठी तीन पेक्षा जास्त जमीन मालक असलेल्या झोपडपट्टी क्षेत्रावर योजना राबवल्यास आर कंपोनंट दहा टक्के अतिरिक्त प्रोत्साहन क्षेत्र प्रस्तावित केलाय शासनाने किंवा शासकीय संस्थेने स्वतःच्या जागेत योजना अंगीकारल्यास आर कंपोनंटच्या अतिरिक्त प्रोत्साहन क्षेत्र प्रस्तावित केलाय खासगी जमीन मालकाने झोपडपट्टी व्याप्त जमीन स्वेच्छेने योजनेस हस्तांतरित केल्यास नॉन कंजेस्टेड क्षेत्रासाठी एक टक्का व कंजेस्टेड क्षेत्रासाठी दीड टक्का टीडीआर हा आपण अनुज्ञेय करतो अति अतिमहत्वाच्या म्हणजे वायटल प्रोजेक्टच्या संदर्भात स्थलांतर करून अनइन्कम्पड प्लॉटवर योजना राबवल्यास लँड टीडीआर म्हणजे जमीन मालकाला कंजेस्टेड क्षेत्राकरता तीन पट आणि नॉन कंजेस्टेड क्षेत्राकरता दोन पट टीडीआर आपण देणार आहोत आणि बांधकाम टीडीआर जो आहे तो कन्स्ट्रक्शन त्याचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण देणार आहोत त्यामुळे हे जर आपण केलं तर पुण्यातल्या एसआरएला मोठी चालना मिळेल त्यासोबत आपणही जे मुद्दे सांगितलेले आहेत की ते जे डिपॉझिटचे पैसे आहेत ते मिळत नाहीत किंवा ज्या काही अडचणी आपण सांगितल्या त्याचाही समावेश हा यामध्ये निश्चितपणे करण्यात येईल साधारणपणे आपल्या इथे पद्धत अशी आहे की ज्याला ओसी नाही अशांना आपण ते लागू करतो त्यामुळे निश्चितपणे ते मला असं वाटतं तरी मी अजून त्याची तपासणी केली नाही त्यामुळे मी आश्वासन काही देत नाही पण साधारण माझ्या माहितीप्रमाणे जिथे ओसी नसते त्या ठिकाणी आपण नवीन नियम लागू करतो